समरजितसिंह घाटगे हेच कागलचे भावी आमदार असतील असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कागलमधील त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं. बिद्रीत महाजनादेश यात्रेत ते बोलत होते. महायुतीचं जागा वाटपाचं जाहीर झालं नसताना पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी संकल्प पर्व यात्रा सुरू केल्यामुळं आश्चर्य व्यक्त होत होतं. तालुक्यातील शिवसेनेच्या गोटातही अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर आज बिद्री इथं महाजनादेश यात्रेत उपस्थितांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या समरजितसिंह घाटगे यांची उमेदवारीच जाहीर केल्यामुळं राजे गटात उत्साहाचं वातावरण पसरलंय. मुख्यमंत्र्यांनी कोणतीही शंकाकुशंका उपस्थित करू नका, आमचं ठरलं शाहू महाराजांचे जनक घराणं असणाऱ्या समरजित राजेंना कागलची जबाबदारी मिळणार आहे असं सांगितल्यानंतर राजे समर्थकांनी एकच जल्लोष केला. पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आपली युती कागलच्या जनतेसोबत झाल्याचं यावेळी सांगितलं. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, बिद्रीचे व्हाईस चेअरमन विठ्ठलराव खोराटे, सुनीराज सूर्यवंशी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.